ايه بعجو सरकार आने से माहिर दी सर 2.5 वर्ष आपला वनवास होता वनवास दूर केला आपण तर परत वनवास जायचं आहे ना तू बस बस ना तू बस 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 खूप दांडगा जनसंपर्क आहे आणि आमच्यासाठी तेच नेते इथले त्यामुळे आम्हाला सांभाळण्याची आमदार म्हणूनच काम करेल आता धन्यवाद महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज माझ्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज आले होते. कालच त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की जर तुझं कार्यालय तयार असेल तर भिवंडीची सभा झाल्यावरती मला कल्याणला यायचं आहे, लाडक्या बहिणींना भेटायचं आहे आणि मागची सभा झाल्यापासून कल्याणला आलो नव्हतो. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताना जर उद्या कल्याणमध्ये येणं झालं नाही तर माझं कल्याणला येणं किंवा कल्याणला जी भेट आहे अधिकृत ती राहून जाईल. त्यामुळे आज आपण त्या पद्धतीने कार्यालयाचं अधिकृत उद्घाटन केलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल तर लाडके बहीण बरोबर लाडके भाऊ आणि बरेचसे काही पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. आज 16 हा खरोखर फार अवर्णनीय झालेला आहे. आपण तो कॅमेऱ्यात टिपलेलाच आहे. जो लोकांचा उत्साह होता, कार्यकर्त्यांचा, नागरिकांचा, महिलांचा विशेषतः ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा, त्यामुळे हा एक यशस्वी कार्यक्रम झालेला आहे आणि याची चर्चा आपल्या माध्यमातून मला तरी वाटतं ती सर्वदूर होणारच आहे, कारण आपण त्या पद्धतीने ती दृश्य चित्रित केलेले आहेत, त्या पद्धतीची बातमी कव्हर केलेली आहे. आज हा झालेला सोहळा पाहून नक्कीच विरोधकांच्या मनामध्ये धक्की भरली असेल आणि त्याच्यातच एक दुसरा मोठा धक्का त्याला आम्ही दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं साहेब जसे बोलले मुख्यमंत्री साहेब की विजयाचा जल्लोष करू आणि त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे, त्यामुळे आपला विजय नक्की झालेला आहे महायुतीचा. आणि आजची जी कार्यालयाचं उद्घाटनाची जी छोटी खाणी सभा होती ती एक प्रकारे विजयाच्या जल्लोषाची सभा झालेली आहे.